समय नेशनल देखने वाले सभी दर्शकों का मैं अरुण कुमार गुप्ता अपने इस खास मुलाकात में एक बार फिर स्वागत करता हूं। जी हां, जिस प्रकार आपने देखा मेरे इस खास शो में कई राज्य मंत्री, कई स्टेट के मंत्री, कई ऐसे विधायक, कई सांसद, जिनसे हमने कई प्रकार के सवालों के सीधे जवाब आपके लिए मांगे। ऐसे सवाल जो आपके मनों में कहीं ना कहीं उतहल प्रस्तुत करते हैं। आज मेरे साथ ऐसी मुलाकात में मेरे साथ मौजूद हैं यहाँ के यानी कि जुना वार्ड नंबर 154 के कार्य सम्राट नगर सेवक दिलीप लांडे जी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना की बहुत बड़ी भूमिका उपाध्यक्ष पद पर रहने के साथ साथ एक बहुत बड़ा वर्चस्व उन्होंने अपने क्षेत्र में काम किया है। दिलीप जी, सबसे पहले तर मेरे इस कार्यक्रम में आपका स्वागत है। धन्यवाद सर। कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक खूप कमी वेळात खूप चांगल्या स्टेजवर आलेला आहे। नेमका बेगचा जो काही पाठिंबा इलेक्शन मध्ये काहीतरी कमतरता राहिली होती, नेमकं यावेळी कसं काय तयारी असणार आहे आणि कशी काही पूर्व तयारी सध्या महाराष्ट्र नवनिर्माण करते त्याबद्दल एक विचार। पक्षाच्या वतीने मुंबई शहरामधील जे नगरसेवक आहेत, या नगरसेवकांनी गेल्या 4.5 वर्षांमध्ये केलेलं काम, लोकांशी असणारा संबंध आणि लोकांशी जोडलं गेलेलं रिलेशन, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेला, या सर्वांचा फायदा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 100% होईल याची आम्हाला खात्री आहे। सर काय म्हणाल, आता विभाग चेंज झालेला, वार्ड नंबर चेंज झालेले आहेत, तर कशी तयारी असणार आहे? कारण हा जुना 154 आहे, आता कुठला वार्ड नंबर आणि काय त्या गेले अनेक वर्षापासून या विभागामध्ये आदरणीय रासाबांच्या आशीर्वादाने, जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या मिंतीवरती या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी भरघोस मताने इतर लोकांची डिपॉझिट जमा करून मला निवडून दिलेलं आहे। आणि मला वाटतं 3 ते 4 वार्डामधून प्रत्येक वेळी वार्ड बदली झाल्यामुळे, रिझर्वेशन असेल, वार्ड नंबर बदली झाला असेल, विभाग ओढला गेला असेल, यामुळे अनेक भागामध्ये मी फिरून या ठिकाणापर्यंत आलेलो आहोत। त्यामुळे कुठलाही झाला तरी या चांदिवली विधानसभेमध्ये या विभागातील लोक आदरणीय राजसाहेबांवरती विश्वास ठेवून, माझ्या केलेल्या कामावरती विश्वास ठेवून, मी लोकांमध्ये असणारं माझं रिलेशन, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेलो आहोत याची जाणीव लोकांना आहे, आणि म्हणून गेले अनेक वर्ष निवडून देतात। अशा पद्धतीने याही वर्षी मुंबई मध्ये सर्वात जास्त मताने निवडून देतील। सर, मागील काही निवडीकरण पाहिलं तर खूप कमी ग्राफ आपला मनसेचा राहिलेला आहे। नेमकं या ठिकाणी आपलं व्यक्तिमत्व चांगलं आहे, कार्य चांगलं आहे, इतर ज्या भाग आहे, उत्तर पश्चिम असेल, उत्तर मुंबई असेल, त्या ठिकाणी देखील महाराष्ट्र नवनिर्माण कुठेतरी कमतरता आहे, कुठेतरी कमी आहे, त्याला कुठेतरी कसं काय फुलफिल करता येईल किंवा राजसाहेबांचा कसा काय एजेंडा असणार आहे या निवडणुकीमध्ये? चांदिवली विधानसभेमधून संपूर्ण मुंबई शहरामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील। चांदिवली विधानसभेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी आदरणीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय, त्यांच्या मार्गदर्शनानुसार या विभागातील कार्यकर्त्यांना एकत्र करणं, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि त्या सोडवण्याचं काम अहोरात्र या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे चांदिवली विधानसभेमध्ये पक्षाची बांधणी, विभागातील केलेला विकास, उदाहरणार्थ एक उद्यान जर आपण पाहिलं, या विभागामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने ते उद्यान करू शकलं नाही, असं एक चांगलं अतिभव्य असं अति सुशोभित असं उद्यान या ठिकाणी लोकांना दिलेलं आहे। त्यामुळे फुटपाथ असेल, उद्यान असेल, विभागातील पॅसेज असतील, शौचालय चांगल्या पद्धतीने बांधून दिलेले आहेत, ही सर्व कामं केल्यामुळं आजूबाजूच्या विभागातील लोकांना माहिती आहे की अशा पद्धतीचा कार्यकर्ता, अशा पद्धतीचा आपला नगरसेवक असावा, या भावनेतून चांदिवली विधानसभेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून देतील याची खात्री आहे। म्हणून या विभागातील जे माझं केलेली कामं आहेत, या विभागात झालेला विकास आहे, या विकासावरतीच लोक या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडून देतील याची खात्री आहे। सर, कुठे ना कुठेतरी या मनपामध्ये, या इलेक्शनमध्ये शिवसेना आणि बीजेपी यांचा खूप चांगला एक ग्राफ राहिलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण देखील कसं काय त्यांना टार्गेट करणार आहे, कसं काय त्यांना, कारण बीजेपीचा इम्पॅक्ट, बीजेपीचा लहर आणि शिवसेना सत्तेत, तर त्यांना कसं काय आपण हे ते सांगतात ना, मोदीची हवा आहे, ही हवा सर्व संपलेली। आता अनेक ठिकाणी पाहिलं असेल, काल पण एका महानगर ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं पाहिलं असेल किंवा एका सहकारी साखर कारखान्याचं पाहिलं असेल, एखाद्या सहकारी संस्था याचं पाहिलं असेल, तर त्या ठिकाणी भाजपाचा संपूर्ण धुव्वा उडालेला आहे। आणि ही महानगरपालिका निवडणूक आहे, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवकांनी केलेली कामं, लोकांच्या अडचणीला उपयोगी पडणारा माणूस कोण आहे हे पाहिलं जातं। आणि म्हणून या मुंबई शहरामध्ये ज्या ज्या वेळी अडचणी आल्या
आदरणीय साहेब आम्हा सर्व कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावरती उतरलेले आहेत, लोकांच्या समस्या समजून त्यांना मदत केलेली आहे याची जाणीव या मुंबई शहरातील लोकांना आहे. म्हणून या ठिकाणी मुंबई शहरामध्ये आपण ज्यांची नावं घेतलीत त्यांची जी भांडणं चाललेली आहेत आपसात, या भांडणामुळेच लोकांना अतिशय चांगला करमणुकीचा खेळ मिळतोय, ही करमणूक पाहायला मिळेल आणि ही करमणूक अशी चालू राहील. आणि 2017 महाराष्ट्र मनसेनेला मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त जागा मिळून लोक या विभागाचा मुंबई शहराचा विकास करण्यासाठी आदरणीय राजसाहेबांना संधी देतील याची खात्री आहे. सर एक शेवटचा प्रश्न असेल, कारण जे मतदार आहेत त्यांनी कुठेतरी चांगल्या पद्धतीने मतं करावं, आपल्या नेत्यांना निवडावं, कारण मतं झाल्यानंतर लोकांना त्या नेत्यांना पाठोपाठ फिरावं लागतं. तर त्या मतदार करताना जे मतदार करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी काय संदेश झाला की तुमचा जो नेता असेल, तुमचा जो नगरसेवक असेल, तुमचा जो खासदार असेल तो कसा असला पाहिजे, कारण इलेक्शन झाल्यानंतर नेमकं त्यांना पाठोपाठ लागतं, त्यांना एक छोटासा संदेश काय तुम्ही द्याल? मी संदेश देण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी डोळ्याने पाहिलेला आहे, माझ्या कार्यालयामध्ये आपण 1 ते 1.5 तास झालं बसलेला आहात, सकाळपासून लोकांशी कशा पद्धतीने मी बोललो, लोकांना मान सन्मान कसा दिला आणि लोक काय काय समस्या घेऊन आलेले हे आपण पाहिले. मुंबई शहरातील सर्व मतदारांनी ठेवावा आणि या मुंबई शहरामध्ये यापूर्वी भाजप असेल शिवसेना असेल या लोकांना आपण विश्वास देऊन त्यांना मतदान करून आपण काय भोगलं ते पाहिलेलं आहे. आज मुंबई शहरामध्ये 4 महिन्यापासून खड्डे पडलेले, ते खड्डे भरू शकत नाहीत, मुंबईचा विकास बाजूला राहिला, खड्डे भरू शकत नाही. न्यायालयाला सांगतात की न्यायाधीश यांना सांगतात की तुम्ही खड्डे सोडा, तुम्हाला गाड्या नवीन घ्या, अशा पद्धतीची यांना सत्तेची मस्ती आलेली आहे. अशा लोकांना एक वेळ सत्तेपासून बाजूला ठेवून ह्यांना यांची जागा दाखवली तर ह्यांच्या डोक्याची सत्तेची मस्ती आहे ही उतरेल. आणि म्हणून सर्व मतदारांना मुंबई शहरातील माझी हात जोडून विनंती आहे, येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या सत्ताधारी पक्षाला एक वेळ यांची जागा दाखवा आणि महाराष्ट्र मनसेनेला एक संधी देऊन या मुंबईचा विकास करण्यासाठी, या मुंबईतील नागरिक समस्या सोडवण्यासाठी आणि या मुंबईला भ्रष्टाचारांना मी हात जोडून विनंती. धन्यवाद. समय नॅशनल न्यूजच्या सर्व दर्शकांना, दिलीप लांडे माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि महाराष्ट्र मनसेनेच्या वतीने, आदरणीय रासाहेबांच्या वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखसमृद्धीचे भरभराटीचे राहो, आपला आशीर्वाद महाराष्ट्र समाजाच्या पाठीमागे कायम राहो आणि आपली सहकार्याची संधी मिळो, हीच अपेक्षा. धन्यवाद. जिस प्रकार आपने देखा कि कई सीधे मुद्दों को लेकर हमने दिलीप जी से खास बात की, यानी कि कहीं ना कहीं सत्ता की जो मस्ती, अगर शिवसेना बीजेपी आपसी कलह का कहीं ना कहीं नुकसान आने वाले चुनाव के दौरान देखा जा सकता है.